डायमेंशंस ऑफ फिजिकल क्वांटिटीज। सो आजच्या सेशनमध्ये आपल्याला डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज नावाचा पॉईंट डिस्कस करायचा आहे। तर डायमेन्शन्स, पहिल्यांदा डायमेन्शन्स का शिकणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो, किंवा डायमेन्शन्स कशावरून आपण लर्न करणार आहे ते तुम्हाला सांगतो। ऐका, फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार आपण बघितले, तुम्हाला आठवत असेल तर, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी। आठवते का तुम्हाला? फंडामेंटल क्वांटिटीज मेजरमेंट्सवर, दुसऱ्यांवर, मेजरमेंटसाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहत नाहीत, आणि डिराइव्ड क्वांटिटीज ह्या मेजरमेंटसाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहत असतात। ओके, फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिट्सना आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटीच्या युनिट्सना आपण डिराइव्ड युनिट्स म्हणतो। ओके, डिराइव्ड युनिट्स फंडामेंटल युनिट्स पासून बनलेले असतात। मग कुठलाही युनिट असू द्या, मग फंडामेंटल असू द्या किंवा डिराइव्ड असू द्या, तो मुळात बनलाय कशापासून? फंडामेंटल युनिट्स पासून। आणि त्या फंडामेंटल युनिट्सला काहीतरी पॉवर असणार आहे। पॉवर म्हणजे घातांक, माहिती आहे का तुम्हाला? पॉवर। त्या पॉवर्सना डायमेन्शन्स म्हणायचं। थोडक्यात असं बघा, डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी, इथे लिहितो बघा डेफिनेशन। मी पहिल्यांदा डेफिनेशन सांगतो, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, काय म्हणायचं बघा, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी पॉवर्स ऑफ, पॉवर्स, पॉवर्स माहिती सगळ्यांना, घातांक। आपण असं लिहितो बघा, ए स्क्वेअर किंवा बी क्यूब, तर ह्याला वाचणार कसं तुम्ही? एचा पॉवर 2, बीचा पॉवर 3 किंवा ए रेस टू 6, बरोबर का? एचा पॉवर किती? 6, असं आपण वाचत असतो। हा जो 6 असेल, 2 असेल, 3 असेल, याला काय म्हणतो आपण? घात किंवा घातांक असं म्हणतो, आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार आहे? पॉवर। ओके, सो काय सांगायचं बघा, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज आर द पॉवर्स ऑफ फंडामेंटल युनिट्स। बघा, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज आर द पॉवर्स ऑफ फंडामेंटल युनिट्स प्रेझेंट इन द, पॉवर्स ऑफ फंडामेंटल युनिट प्रेझेंट इन द एसआय युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी। म्हणजे ती जी फिजिकल क्वांटिटी आहे, मग तुम्ही डेन्सिटी घेतली, व्हेलॉसिटी घेतली, ॲक्सलरेशन घेतला, फोर्स घेतला, बरोबर, त्या फिजिकल क्वांटिटीच्या एसआय युनिटमध्ये ज्या काही फंडामेंटल क्वांटिटी किंवा फंडामेंटल युनिट्स आहे, त्या फंडामेंटल युनिट्सच्या पॉवर्सना काय म्हणायचं? डायमेन्शन्स। सिम्पल डेफिनेशन आहे बघा, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या एसआय युनिटमध्ये असणाऱ्या फंडामेंटल युनिट्सच्या पॉवर्सना काय म्हणायचं? डायमेन्शन्स। बघा परत एकदा सांगतो, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या एसआय युनिटमध्ये असणाऱ्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरला किंवा फंडामेंटल युनिटच्या पॉवरला काय म्हणायचं? डायमेन्शन्स। स्क्रीनशॉट मारून घ्या, नंतर डेफिनेशन लिहा, मुलांचे कमेंट काहीतरी आले। ओके, ठीक आहे, स्क्रीनशॉट मारला। ओके, डायमेन्शन्सची डेफिनेशन समजली, डायमेन्शन्स कशाला म्हणायचं समजलं। आता मी तुम्हाला डायमेन्शन्स लिहायचे कसे ते तुम्हाला सांगतो। बघा, आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? 7। तर या 7 फंडामेंटल क्वांटिटीजचा वापर केला जातो डायमेन्शन्स लिहिण्यासाठी। ओके, असं लिहा नोटबुकमध्ये, नोटबुकमध्ये असं लिहा, फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज, ए माईक म्यूट करा रे, कोणाचा तरी माईक अनम्यूट आहे। फंडामेंटल क्वांटिटीज आर यूज्ड टू एक्सप्रेस डायमेन्शन्स। कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे फंडामेंटल क्वांटिटीज आर यूज्ड
टू एक्सप्रेस डायमेन्शन्स। आपल्याला कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन एक्सप्रेस करायचं असेल तर आपण काय वापरणार, फंडामेंटल क्वांटिटीज वापरणार. ओके, किती फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, 7. म्हणजे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स या 7 फंडामेंटल क्वांटिटीच्या टर्म्समध्ये रिप्रेझेंट केले जातात. त्यात मोस्ट कॉमनली वापरल्या जाणाऱ्या 3 फंडामेंटल क्वांटिटीज असतात. कुठल्या कुठल्या, लेंथ, मास आणि टाइम. सो मोस्ट, आता आपण काय करूया, पहिल्यांदा बेसिक ज्या आपण 14 डिराइव्ड क्वांटिटी बघितलेल्या आठवत असेल तुम्हाला फाउंडेशनमध्ये, त्या बेसिक डिराइव्ड क्वांटिटीजचे डायमेन्शन्स कसे काढायचे ते बघूया. तर बेसिकली किती फंडामेंटल क्वांटिटीज वापरणार आपण, 3 टू रिप्रेझेंट डायमेन्शन्स. टू रिप्रेझेंट डायमेन्शन्स वी यूज किती फंडामेंटल क्वांटिटीज, बेसिकली मोस्ट कॉमनली किती वापरतो, 3. कुठले कुठले बघा, लेंथ, मास आणि टाइम. या 3 फंडामेंटल क्वांटिटीज आपण मोस्ट कॉमनली वापरतो. मग डायमेन्शन्स रिप्रेझेंट करताना काय करायचं, बघा एसआय युनिटमध्ये, डिराइव्ड कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या एसआय युनिटमध्ये लेंथचं काहीतरी युनिट असेल का, कुठला असेल, मीटर, मासचं कुठला असेल, केजी, आणि टाइमचं कुठला असेल, सेकंड. बरोबर, आणि मग या प्रत्येक युनिटचा काहीतरी पॉवर असेल काय, तो पॉवर म्हणजे डायमेन्शन. फक्त रिप्रेझेंट करत असताना लेंथसाठी सिम्बॉल वापरायचा कॅपिटल एल. लेंथसाठी सिम्बॉल कुठला वापरायचा, तसं लिहा, लेंथ, मीटर, सिम्बॉल काय, कॅपिटल एल. डायमेन्शन्स रिप्रेझेंट करत असताना जर मीटर ही शब्द आला असेल, मीटर हे युनिट असेल, तर ते कुणाचं असणार, लेंथचं. आणि मीटरचे डायमेन्शन्स रिप्रेझेंट करताना सिम्बॉल कुठला वापरायचा, कॅपिटल एल. मासाठी काय वापरायचं, कॅपिटल एम. आणि टाइमसाठी काय वापरायचं, कॅपिटल टी. ओके, डिटेलमध्ये आपल्याला बाकीच्या फंडामेंटल क्वांटिटीजचे पण डायमेन्शन्स कसे रिप्रेझेंट करायचे ते बघायचंय. पण हे 3 कसे असतात सांगितलंय मी तुम्हाला, हे 3च का सांगतोय मी, कारण हे कसे वापरले जातात, मोस्ट कॉमनली. अगोदर आपण ह्या 3 वापर करून डायमेन्शन्स कसे लिहायचे ते समजून घेऊ आणि मग बाकीच्या क्वांटिटीजचं बघूया, चालेल. ओके, हे लिहून घेतलं असेल तर व्हेरी गुड, नसलं तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आता आपण डायमेन्शन्स कसे लिहायचे ते बघणार आहोत. ओके, पुसू काय हे, चला. मग मी तुम्हाला 13 का 14 डिराइव्ड क्वांटिटी सांगितलेले आठवते का तुम्हाला, यस ऑर नो, यस. ओके, मग त्या क्वांटिटीज पैकी पहिली क्वांटिटी कुठली होती सांगा बरं, एरिया. ओके, चला, एरियाचं एस आय युनिट काय, मीटर स्क्वेअर. ओके, आता एरियाच्या एस आय युनिटमध्ये फक्त मीटर ही क्वांटिटी आहे, बरोबर, के जी आणि टाइम आहे का, नाही. मग तुम्ही एरियाचे डायमेन्शन्स असे लिहू शकता, बघा, एल, मीटरसाठी एल वापरणार का, मीटरचा पॉवर 2 आहे म्हणून एलचा पॉवर पण किती, 2, असं पण लिहू शकता. ऑर ह्याला असं पण लिहू शकता, बघा, एम 0 असं लिहू शकता. किंवा दुसरी एक मेथड सांगतो, एम 0 एल 2 टी 0. आता एम 0 का घेतलं, कारण याच्यामध्ये एमची टर्म म्हणजे के जीची टर्म नाही. टी 0 का घेतलं, कारण याच्यामध्ये सेकंडची टर्म नाही. म्हणून बघा, असं पण लिहू शकता आणि असं पण लिहू शकता, तुम्हाला जसं लिहू वाटेल तसं लिहा, काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही रिप्रेझेंटेशन बरोबर आहेत. लिहिलं, चला, दुसरी क्वांटिटी कुठली होती, व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूमचं एस आय युनिट काय, मीटर क्यूब. मी रेड पेनने डायमेन्शन्स लिहितो, काय येणार डायमेन्शन्स, बघा, एल क्यूब एल रेस टू 3 ऑर एम 0 एल 3 टी 0. बरोबर का, चलो नेक्स्ट, पुढची क्वांटिटी कुठली होती, डेन्सिटी.
डेन्सिटी, डेन्सिटीचं एसआय युनिट काय होतं, केजी पर पर मीटर क्यूब. आता ते मीटर क्यूब डिनॉमिनेटर मध्ये होतं की नाही, त्याला जर मी न्यूमरेटर मध्ये आणलं तर ते रेस टू किती होईल, मायनस थ्री होईल का. म्हणजे ऍक्च्युली एसआय युनिट काय आलं, केजी मीटर रेस टू, रेस टू किती, मायनस थ्री. आता बघा इथं बघा, केजीचा पॉवर काहीच नाही म्हणजे किती आहे, वन. म्हणजे बघा यम काय येणार, वन. यम वन आलं का, एल रेस टू मायनस थ्री, टी रेस टू झिरो. समजलं का, पहिल्या तीन क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहिले, समजले का सगळ्यांना. ओके चला आता पुढचं एक नाव सांगतो मी, एसआय युनिट सांगतो, डायमेन्शन्स तुम्ही सांगायचे. चला पुढची क्वांटिटी असेल व्हेलॉसिटी, एसआय युनिट मीटर सेकंड रेस टू मायनस वन. सांगा, यस, एम झिरो, एल एल वन, टी रेस टू, बरोबर, एम झिरो एल वन टी रेस टू मायनस वन. समजलं का सगळ्यांना. थोडासा आता थोडं इंक जरा बदलूया, दुसरी क्वांटिटी सांगतो. चला नेक्स्ट क्वांटिटीचं नाव आहे ऍक्सलरेशन, त्याचं एसआय युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे मीटर इंटू सेकंड रेस टू टू. सांगा एस डायमेन्शन, सांगा, एम रेस टू झिरो, एल रेस टू वन, टी रेस टू, टी रेस टू मायनस टू. बरोबर समजलं सगळ्यांना. चलो नेक्स्ट, ऍक्सलरेशन नंतर पुढची क्वांटिटी आहे मोमेंटम. मोमेंटमचं एसआय युनिट असतं के जी मीटर पर सेकंड, म्हणजे सेकंड रेस टू मायनस वन, बरोबर का. चला सांगा डायमेन्शन्स काय येतील, एम वन एल वन. समजलं का सगळ्यांना, संपला विषय. चला पुढची क्वांटिटी घेऊया, नेक्स्ट पुढची क्वांटिटी असते फोर्स. पुढची क्वांटिटी कुठली असते, फोर्स. आता इथं बघा, फोर्सचे ॲक्च्युली दोन युनिट आहेत. पहिलं युनिट आहे न्यूटन, जे की कॉमनली वापरतो आपण न्यूटन, और हे न्यूटन म्हणजेच काय असतं माहिती आहे, न्यूटनलाच म्हणतात के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर, के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा के जी मीटर सेकंड रेस टू मायनस टू. आता सांगा डायमेन्शन्स, एम रेस टू वन, एल रेस टू वन, टी रेस टू मायनस टू. समजलं. हे कोणाचे डायमेन्शन्स लिहिले आपण, फोर्सचे. ओके चलो नेक्स्ट, पुढची क्वांटिटी कुठली सांगितलेली, सांगा बरं, इम्पल्स, बरोबर का. आता लक्ष द्या, मी तुम्हाला इम्पल्सचे डायमेन्शन्स सांगतो कसे लिहायचे. इम्पल्स, ओके, इम्पल्स, इम्पल्सचं युनिट काय सांगितलेलं सांगा बरं, न्यूटन सेकंड, न्यूटन सेकंड. ओके आता मात्र तुम्हाला डायमेन्शन्स थोडे वेगळ्या पद्धतीनं काढावे लागतील. बघा याच्यामध्ये दोन क्वांटिटीज आहेत, न्यूटन आणि सेकंड. ओके आता मला सांगा न्यूटनचे डायमेन्शन्स किती येणार, न्यूटनसाठी काय लिहिणार मी सांगा बरं, एम वन एल वन टी रेस टू मायनस टू इन टू. हे बघा इथं यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे का, इथं सेकंड, सेकंडसाठी किती, वन. सेकंड रेस टू काय लिहिणार मी, टी रेस टू,
वन बरोबर। आता बघा, आता इकडे लक्ष द्या, हे बघा इथं टी रेस टू मायनस टू आहे आणि इथं टी रेस टू वन आहे, दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोघांचा बेस सेम आहे, दोघांचा बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन होईल का? मायनस टू प्लस वन, येस दॅट इज द अँसर। मग डायमेन्शन काय येणार बघा, एम वन मध्ये काय चेंज होईल का? ऍज इट इज, एल रेस टू वन ऍज इट इज, टी रेस टू म्हणजे इम्पल्स डायमेन्शन काय? एम वन एल वन टी मायनस वन। समजलं सगळ्यांना? ओके चलो नेक्स्ट, पुढची क्वांटिटी सांगा कुठली होती? वर्क डन। ओके बर, लक्ष द्या इकडे, वर्क डन, वर्क डन चे एसआय युनिट काय होतं सांगा बरं? जूल, बरोबर का? जूल, ऍक्च्युली जूल वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। जूल ऑर न्यूटन मीटर, जूल किंवा त्यालाच दुसरं काय म्हणता येईल? न्यूटन इनटू मीटर। आता असंच डायमेन्शन काढणार, सांगा कसं काढणार बरं? न्यूटनसाठी किती? एम वन एल वन इनटू, मीटरसाठी काय घेणार? एम कुठनं? मीटरसाठी काय घेणार? एल रेस टू वन घेणार काय? आता बघा, एल आणि एल दोघांचा पॉवर बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन होईल का? वन प्लस वन टू, सो डायस एल रेस, एम रेस टू वन, एल रेस टू टू, टी रेस टू मायनस टू, बरोबर का? हे कुणाचे डायमेन्शन्स आले? वर्क डनचे। पुढची क्वांटिटी कुठली सांगितली सांगा बरं? मी त्याचं एसआय युनिट काय सांगितलं? डायमेन्शन्स काय असतील? ओ जे जे जूलचे जे वर्क डनचे असतील तेच कायनेटिक एनर्जीचे असतील काय? डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी अँड वर्क डन आर सेम बिकॉज देअर युनिट्स आर सेम, युनिट सेम असतील तर डायमेन्शन्स पण सेम असणार की नाही? सिमिलरली खाली कुठलं लिहिणार? अजून काय? पोटेन्शियल एनर्जी, त्याचं पण युनिट काय आहे? जूल, त्याचे पण डायमेन्शन्स सेम, तसं लिहा खाली आली असं लिहा, व कायनेटिक एनर्जी, जूल, डायमेन्शन्स, आपण कॉलम तयार केलाय ना, त्या कॉलम मध्ये लिहा कायनेटिक एनर्जी जूल म्हणजे एसआय युनिट जूल, त्याच्या पुढे डायमेन्शन्स, पोटेन्शियल एनर्जी एसआय युनिट जूल, त्याच्या पुढे डायमेन्शन्स, कॉपी तीनदा लिहिलं तरी चालेल, म्हणजे एकच डायमेन्शन तीन वेळेस लिहितोय आपण, वर्क डन साठी, कायनेटिक एनर्जी साठी आणि पोटेन्शियल एनर्जी साठी। किती क्वांटिटीज झाल्या आपल्या? 11 झाल्या। ओके चलो पुढची क्वांटिटी सांगतो, चला पुढची क्वांटिटी कुठली? पॉवर। पुढची क्वांटिटी पॉवर, पॉवरचे एसआय युनिट काय सांगितलेलं मी तुम्हाला? जूल पर सेकंड ऑर वॅट, जूल पर सेकंड ऑर वॅट। ओके आता बघा, जूल साठी आता डायमेन्शन्स लिहूया, जूल साठी काय डायमेन्शन्स आहेत आपले? एम वन एल टू अपॉन, आता इथे डिव्हिजन आहे का? डिव्हिजन सेकंड, सेकंड रेस टू म्हणजे टी रेस टू किती? वन। ओके आता हे टी रेस टू वन वर गेल्यावर काय होईल? टी रेस टू मायनस वन, मायनस टू मायनस वन मायनस थ्री होईल का? हे टी रेस टू वन वर गेल्यावर टी रेस टू मायनस वन होणार, टी रेस टू मायनस टू इंटू टी रेस टू मायनस वन, दोघांचा सेम पॉवरची ॲडिशन म्हणजे मायनस टू मायनस वन, ॲन्सर विल बी मायनस थ्री। सो फायनली द डायमेन्शन्स ऑफ पॉवर विल बी एम वन एल वन का एल टू, एल टू एम वन एल टू टी रेस टू मायनस थ्री, हे कुणाचे डायमेन्शन्स आले? पॉवरचे। समजलं का?
चलो समझलं सगळ्यांना, घेऊन घेतलं का? ओके चलो लास्ट क्वांटिटी प्रेशर। प्रेशर चला सांगा प्रेशर चे एसआय युनिट न्यूटन, मग सांगा न्यूटन साठी डायमेन्शन्स काय लिहिणार? M1 L1 डिनोमिनेटर मध्ये L2 येईल का? मीटर स्क्वेअर साठी L2 बरोबर। आता ते L2 वर गेल्यावर काय होईल? -2 होईल का? म्हणजे असं येईल का बघा, M1 L1 T^-1 इंटू L^-2 होईल का? ओके आता बघा L+1 -2 काय होणार? मग फायनल आन्सर काय येईल बघा आपलं, M1 L-1। This is going to be the dimensions of pressure झाले का? सो डायमेन्शन्स कसे लिहायचे समजलं तुम्हाला? 13 बेसिक डिराइव्ड क्वांटिटीचे डायमेन्शन्स कसे लिहायचे समजलं का? ओके आता कुठल्याही क्वांटिटीचे डायमेन्शन्स तुम्हाला ह्या 13 क्वांटिटीज पैकी कुठल्याही क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहा किंवा विचारले तर लिहिता येतील का? येणार ऑब्व्हियसली। आता इकडे लक्ष द्या, या डायमेन्शन्सचा काय वापर? आपण शिकलो डायमेन्शन्स, पण हे डायमेन्शन शिकणं का गरजेचं आहे? या डायमेन्शन्सचा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला बघायचंय। बट बिफोर दॅट, त्याच्या पूर्वी अजून काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, या बेसिक आहेत 13 आपण बघितलेल्या डिराइव्ड, पण याच्या व्यतिरिक्त बऱ्याच फिजिकल क्वांटिटीज आहेत। अशा वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स आपल्याला लिहायचे आहेत। ओके हे जे 13 क्वांटिटीज बघितल्यात ना, या 13 क्वांटिटीज मध्ये 13 क्वांटिटीजचे डायमेन्शन्स लिहिण्यासाठी आपण फक्त तीनच क्वांटिटीज वापरलेल्या बेसिक, कुठल्या कुठल्या? लेंथ, मास आणि टाइम। पण यांच्या व्यतिरिक्त सुद्धा डायमेन्शन्स असतात। ओके तर पुढच्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स लिहिण्या, म्हणजे समजा तुम्हाला करंटच्या फॉर्ममध्ये डायमेन्शन्स लिहायचे, टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये लिहायचे, इंटेन्सिटीच्या फॉर्ममध्ये, जे काही आहे त्या फॉर्ममध्ये जर लिहायचे असतील तर त्यासाठी सिम्बॉल कुठले कुठले ते बघूया। ओके आता किती बघितल्यात आपण? 3 राहिलेल्या कुठल्या? 4 त्याच्यासाठी बघूया। ओके मग बघा इकडे, मग पुढची 4 नंबरची क्वांटिटी कुठली असते सांगा बरं आपली? टेम्परेचर। येस व्हेरी गुड, टेम्परेचर। ओके टेम्परेचरचं युनिट काय असतं? एसआय युनिट केल्विन, बरोबर का? टेम्परेचरचं युनिट असतं केल्विन, बरोबर। आता समजा टेम्परेचरसाठी जर मी कॅपिटल टी वापरला असतं, ऐका लक्ष देऊन, टेम्परेचरसाठी कॅपिटल टी वापरला असतं तर टाईमसाठी पण कॅपिटल टी आणि टेम्परेचरसाठी पण कॅपिटल टी, काय झालं असतं आपल्याला? कन्फ्यूज झालं असतं का? येस ऑर नो? आपल्याला कन्फ्यूज राहायचं नाही। ओके कन्फ्यूज करायचं पण नाही, कन्फ्यूज व्हायचं पण नाही, दुनियाला केलं तर चालेल पण स्वतः व्हायचं नाही। म्हणून टेम्परेचरचा तुम्हाला जर डायमेन्शन्स लिहायचे असतील तर टेम्परेचरचे डायमेन्शन्स लिहिण्यासाठी सिम्बॉल वापरला जातो कॅपिटल के। युनिट पण कॅपिटल के, सिम्बॉल पण कॅपिटल के। हु दे खर्च, समजलं? अरे समजे की नाही समजे? चलो नेक्स्ट, पुढची क्वांटिटी कुठली असते? इलेक्ट्रिक करंट। इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट काय असतं? एम्पियर। कॅपिटल ए ने डिनोट करतो का? पण डायमेन्शन्स लिहिण्यासाठी सिम्बॉल वापरला जातो कॅपिटल आय। अय शिळी, कोण बकरी वेळ करते? ओके
पुढची क्वांटिटी सांगा बाळांनो, लुमिनस इंटेन्सिटी, बरोबर का? त्याचं एसआय युनिट काय असतं? कॅन्डेला, कॅन्डेला असतं का? ओके, तर त्याचे डायमेन्शन्स लिहायचे असतील, त्याचा त्याचा सिम्बॉल असतो सी डी, स्मॉल सी डी, सी डी. पण लय डोक्याला शॉर्ट घ्यायचा नाही, का माहिती का? तुम्हाला कुठल्याच फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स लुमिनस इंटेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहायची गरज पडणार नाही. शक्यतो पहिल्या पाचच क्वांटिटीज वापरतात. मला तरी आतापर्यंत कधी लुमिनस इंटेन्सिटी डायमेन्शन लिहिताना वापरली सापडली नाही. आता मला नाही सापडली म्हणल्यावर तुम्हाला सापडेल का? असू द्या, असतील आपल्यात काही अशी हुशार मुलं, सापडतील त्यांना. अमाऊंट ऑफ, अमाऊंट, अमाऊंट ऑफ एस आय युनिट काय असतं? मोल, मोल. आणि डायमेन्शनसाठी सिम्बॉल असतो एम ओ एल. समजलं का? सो किती फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या? सात. प्रत्येकाचे सिम्बॉल बघितले. पहिल्या तीन फंडामेंटल क्वांटिटीजचा वापर करून डायमेन्शन्स कसे लिहायचे हे पण आपण बघितलं. टोटल 13 फिजिकल क्वांटिटीज घेऊन, बरोबर का, डिराइव्ड क्वांटिटीज घेऊन. आता ह्या ज्या राहिलेल्या 4 क्वांटिटीज आहेत यांचा वापर करून डायमेन्शन्स कसे लिहायचे, ओके, वेगळ्या थोड्याशा फिजिकल क्वांटिटीज घेऊन डायमेन्शन्स कसे लिहायचे ते आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. ओके, ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके, आजच्या सेशनसाठी कोणाला काही डाऊट्स असतील